नमस्कार मित्रांनो, मी आराज चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, सन 2021-22 या वर्षीची शाळाशुद्धी माहिती आपल्याला भरायची आहे. 1 मार्चपासून ही जी वेबसाईट आहे ती सुरू झालेली आहे आणि 15 मार्चपर्यंत आपल्याला ही माहिती भरायची आहे. आता ही माहिती, शाळाशुद्धीची माहिती भरायची असताना आपल्याला कोणती पूर्वतयारी असावी, शाळाशुद्धीची माहिती कशाप्रकारे भरायची, शंका आणि समाधान यावर आधारित हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, कोविड काळामध्ये शाळाशुद्धीची माहिती कशी भरावी, उपस्थिती, निकाल याविषयी अनेक शंका आहेत. याविषयी आपण जाणून घेऊया. याकरता एक मार्गदर्शनपर आपल्याला एक यावर्षी काही चेंजेस झाले त्याची PDF आली आहे. ती PDF आपण बघूया आणि त्याद्वारे आपण सर्व माहिती इथे घेऊया. मग इथे ही एक सुधारित PDF आलेली आहे आणि या सुधारित PDF आधारित आपण चर्चा करू शाळाशुद्धी स्वयंमूल्यांकन. म्हणजे यावर्षीची ही नवीन जी PDF आहे ती आपण जाणून घेऊया की आपल्याला कोणती माहिती पूर्वतयारी करायची आहे. त्यानंतर आपल्याला ज्या काही समस्या आल्या त्यावर आपण चर्चा करणार आहे. बघा, इथे पहिले आपल्याला सर्वात पहिले आपल्याला इथे विद्यार्थी माहिती भरायची आहे. इथे विद्यार्थी माहिती भरायची आहे आणि ही करंट इयरची माहिती पाहिजे. समजा आता 21-22 आपल्याला विद्यार्थीची माहिती भरायची आहे. इथे SC ST OBC जनरल मायनॉरिटी अशा प्रकारे तुम्हाला इथे आकडा टाकायचा आहे पूर्ण संपूर्ण शाळेचा. ही झाली आपली विद्यार्थी माहिती. त्यानंतर बघा, वर्गनिहाय वार्षिक उपस्थिती टक्केवारी आपल्याला 21 मागच्या वर्षीची आपल्याला जी 20-21 जी टक्केवारी आहे ती आपल्याला टाकायची आहे. म्हणजे आपल्याला विद्यार्थी शाळेमध्ये किती उपस्थित आहे. बघा, आता इथे अनेक शिक्षकांना एक संभ्रम आलेला आहे की शाळा बंद होत्या, आता इथे विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी काय नोंद करायची. मित्रांनो बघा, शाळा आपल्या जरी बंद असल्या पण तरी आपलं अध्यापन चालूच होतं. विद्यार्थी नियमित आपल्या ऑनलाईन ऑफलाईन शिक्षक मित्र याद्वारे अध्यापनात होते. इथे आपल्याला त्या विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ते 100% लावावीच लागेल. याकरता आपल्याला जे राज्य समन्वयक आहे शाळाशुद्धीचे त्यांची एक मी पोस्ट वाचलेली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की आपली शाळा ही ऑनलाईन ऑफलाईन या प्रकारे 100% चालू होतीच, त्यामुळे तुम्हाला इथे विद्यार्थ्यांची उपस्थिती टाकायचीच आहे. हे तुम्हाला रिकामं सोडता कामा नाही असं त्यांनी राज्य समन्वयकाने आपल्या एका पोस्टमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे विद्यार्थ्यांची पटसंख्या इथे टाकावी लागेल. आता बघा, इथे आपल्याला करायचं काय, इथे तुम्हाला टक्केवारी विचारली आहे. इथे वर्गनिहाय वार्षिक उपस्थिती टक्केवारी विचारली आहे तुम्हाला. समजा तुमच्या वर्गामध्ये समजा 30 विद्यार्थी आहे, 30 विद्यार्थ्यापैकी तुमचे समजा 29 विद्यार्थी शाळेमध्ये नियमित येतात, तर तुम्हाला आता इथे 19 महिन्यामध्ये जेवढे कामाचे दिवस होते, समजा आता 25 दिवस होते, त्या 25 दिवसामध्ये प्रत्येक विद्यार्थी किती दिवस हजर आहे. कोणी विद्यार्थी 24 दिवस हजर असेल, कोणी 20 दिवस हजर असेल, कोणी 23 दिवस हजर असेल आणि अशा प्रकारे आपल्याला त्या संबंधित वर्गाची वर्षभराची जी आपल्याला उपस्थिती जी बेरीज करायची आहे आणि त्या आधारे तुम्हाला इथे टक्केवारी नोंदवायची आहे. इथे वर्गवाईज अशा प्रकारे तुम्ही पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग याची तुम्हाला इथे टक्केवारी काढता येते. म्हणजे तुमचे एकूण कामाचे दिवस आणि विद्यार्थ्याचे उपस्थित दिवस याद्वारे तुम्ही इथे टक्केवारी काढू शकता. इथे सूत्रसुद्धा दिलेलं आहे. तुमच्या जे ओरिजिनल जे PDF डाउनलोड करा त्यामध्ये सूत्रसुद्धा दिलेलं आहे की विद्यार्थ्यांची तुम्ही टक्केवारी कशाप्रकारे काढू शकता. हे झालं तुमचं विद्यार्थी उपस्थितीमध्ये. तुम्हाला इथे कळलंच असेल का तुमची जरी शाळा ही ऑफलाईन झालेली नसेल किंवा प्रत्यक्ष सुरू नसेल तरी तुमचं अध्यापन कार्य चालू होतं, त्यामुळे विद्यार्थी तुमचे नियमित उपस्थित होते तुमच्या अध्यापन कार्याला, त्यामुळे इथे विद्यार्थ्यांची तुम्हाला जी टक्केवारी आहे उपस्थितीची टक्केवारी ती पूर्णपणे तुम्हाला इथे नोंद करायची आहे. रिकामी सोडता कामा नाही. त्यानंतर मित्रांनो बघा, इथे निकाल समोरचा मुद्दा. इथे निकाल दिलेल्या टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या. आता इथे निकालाचं बघूया आपण. निकालाचं काय झालं होतं, शासन एक पत्रक आलं होतं,
त्या पत्रकामध्ये तुम्हाला तीन प्रकारे निकाल तयार करण्याची सुविधा दिलेली होती. जर तुम्ही आकारित आणि संकलित या चाचण्या घेतलेल्या असेल तर तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हणजे रेग्युलर निकाल तयार करायचा होता. आणि जर तुम्ही फक्त आकारित तयार केलेलं असेल, आकारित मूल्यमापन घेतलं असेल, त्यानुसार तुम्हाला निकाल तयार करायचा होता. त्यानंतर तिसरं होतं का तुम्ही दोन्ही प्रकारे केलं नसेल, आकारित संकलित केलं नसेल किंवा फक्त आकारित केलेलं नसेल, तर तुम्हाला आरटी अंतर्गत विद्यार्थ्याला वर्गणूक करता येत होतं अशा प्रकारे. परंतु इथे बघा, आता इथे तुम्हाला निकाल नोंद करायचा आहे. आरटी अंतर्गत तुम्ही जर समजा विद्यार्थ्याला वर्गणूक केलं, तुम्हाला इथे निकाल नोंदवता येणार नाही. म्हणून इथे बघा मित्रांनो, प्रत्येक वर्ग शिक्षकांनी इथे ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. सातत्यपूर्व सर्व अध्यापनाचा अहवाल आपण ऑनलाईन भरलेला आहे, त्या अध्यापनाच्या अहवालामध्ये आपण स्पष्टपणे नोंद केली आहे की आमचे विद्यार्थी, समजा तुमचे 20 विद्यार्थी असेल, त्या 20 विद्यार्थ्यांपैकी माझे 15 विद्यार्थी ऑनलाईन शिकत आहे, 5 विद्यार्थ्यांना मी घरी जाऊन त्यांना स्वाध्याय देत आहे. अशा प्रकारे तुम्ही 100% विद्यार्थी शिकत आहे अशी आकडेवारी दाखवलेली आहे. आणि नंतर तुम्ही तुमचा निकाल तयार करताना डायरेक्ट तुम्ही विद्यार्थ्यांना वर्गवणूक दाखवता. आरटीनुसारच्या नियमाचा आपण फायदा घेऊन त्या विद्यार्थ्याला वर्गणूक दाखवता ही बाब थोडीशी विचित्र वाटते की तुम्ही एकेकडे सांगता की आमचं अध्यापन कार्य चालू आहे, आम्ही अध्यापन घेतलं आहे, शिक्षक मित्राद्वारे अध्यापन कार्य चालू आहे. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप किंवा ऑनलाईन जे ग्रुप तुम्ही बनवलेला आहे किंवा झूम ॲप किंवा गुगल मीट याद्वारे तुम्ही अध्यापन कार्य केलेलं आहे आणि इकडे तुम्ही आरटी अंतर्गत पदोन्नत करता, हे थोडीशी विसंगती आढळते. त्यामुळे तुम्हाला नाही तुमचं संकलित आणि आकारित एकत्रित झालेलं असेल तर तुम्ही आकारित मूल्यमापन हे करू शकता. कारण की आकारित मूल्यमापन काय म्हणजे काय आहे, असं काही विशेष आहे का त्यामध्ये? यामध्ये विद्यार्थी तुमचं सहज शिकत असताना आपण त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करायचं आहे. हे मूल्यमापन तुम्ही शिक्षक मित्राच्या द्वारेसुद्धा करू शकता किंवा ऑनलाईन वर्ग तुम्ही घेता, जेव्हा ऑनलाईन वर्ग घेता झूम किंवा गुगल ॲपद्वारे, तेव्हासुद्धा तुम्हाला तिथं विद्यार्थ्याचं आकारित मूल्यमापन करता येते. जरी चाचण्या वगैरे झालेल्या नसेल तरीसुद्धा तुम्ही काही तंत्राचा वापर करून तुम्ही आकारित मूल्यमापन करू शकता. आणि आकारित मूल्यमापनाचा इथे तुम्हाला निकाल तयार करायचा आहे आणि टाकायचा आहे वर्गवाईज. आता निकाल तयार करताना तुम्हाला 33% कमी टक्केवारी असणारे विद्यार्थी इथे टाकायचा आहे. जर पहिल्या वर्गाचं उदाहरण घेऊ, आपण एका वर्गाचं उदाहरण घेऊ, 33% कमी असलेले विद्यार्थी, 33 आणि 40 असलेले विद्यार्थी, 41 आणि 50 असलेले विद्यार्थी, असे तुम्हाला समजा माझ्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहे. काही विद्यार्थी माझे 41 ते 50 दरम्यान आहे, काही विद्यार्थी माझे 71 ते 80 दरम्यान आहे, काही विद्यार्थी म्हणजे 91 ते 100 दरम्यान आहे. असे तुम्हाला विद्यार्थ्यांची जी टोटल आहे ते जोडायला हवी 20. आता मित्रांनो बघा, इथे हे झालं आपलं आणि हे माहिती आपल्याला भरल्यानंतर इथे खालते जेव्हा तुम्ही ऑनलाईन माहिती भरा तेव्हा तिथे सबमिटचं बटन राहते. त्या सबमिटच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माहिती भरलेली जाते. त्यानंतर बघा आपण आता समोरची जी माहिती आहे ती शिक्षक माहिती. आता इथे बघा शिक्षक माहिती आपल्याला भरायची आहे. पुरुष प्रशिक्षित अप्रशिक्षित, तुमच्या शाळेमध्ये जर नॉन डेड टीचर असेल, अप्रशिक्षित समजा टीचर असेल, त्याची माहिती लिहायची आहे. प्रशिक्षित याची माहिती लिहायची आहे. पुरुष किती आहेत, महिलामध्ये प्रशिक्षित अप्रशिक्षित किती आहे. त्यानंतर एकूण आपल्याला प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित याची इथे आकडेवारी टाकायची आहे. आता शिक्षक उपस्थिती बघा, इथे शिक्षक उपस्थितीमध्ये महत्त्वाचं काय दिलेलं आहे, रजेचे प्रकार एका महिन्यापेक्षा जास्त. आता काही काही लोकांनी अर्जित रजा घेतली असेल किंवा मेडिकल रजा घेतली असेल किंवा इतर अर्धपगारी रजा बिनपगारी रजा घेतली असेल, मोठ्या रजा घेतली असेल एक महिन्यापेक्षा, इथं शिक्षकाची संख्या लिहायची आहे फक्त आपल्याला. एका आठवड्यापेक्षा जास्त, आता कोणी कोणी अर्जित रजा घेतात एका आठवड्यापेक्षा जास्त, 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या, अशा शिक्षकाची तुम्हाला इथे फक्त संख्या टाकायची आहे. आणि आता इथे बघा, इथे आपल्याला जी माहिती भरायची आहे, बघा इथे 7 डोमेन दिलेले आहेत. बघा आपण आता थोडंसं झूम करून पाहूया, हे 7 जे डोमेन आहेत हे बघा, इथे 7 क्षेत्र आहे आणि ह्या 7 क्षेत्राअंतर्गत आपल्याला शाळासिद्धीची माहिती ऑनलाईन करायची आहे. बघा आपल्याला ही पूर्वतयारी असायला हवी, प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी, कसं भरायचं, काय भरायचं. आपण काय करतो, ऑनलाईन जी माहिती भरणार आहे त्यांना सर्व डाटा देऊन देतो आणि ते ऑनलाईन माहिती भरणारे आपल्या मतानं माहिती भरत असतात. कधी कधी मित्रांनो काय होते की आपली इच्छा नसताना सुद्धा शाळा अश्रेणीमध्ये येऊन जाते आणि आपल्याला मग रेकॉर्ड तयार करावं लागतं, त्यामुळे तारांबळ उडते. त्यामुळे आपल्याला ही माहिती प्रत्यक्ष माहीत असायला हवी की कशाप्रकारे आपल्याला इथे नोंदी करायची आहेत, कशाप्रकारे आपल्याला माहिती करायची आहे, आपल्याला शाळा कोणत्या श्रेणीमध्ये ठेवायची आहे. आणि इथे बघा, ज्यांना चटोपाध्याय किंवा निवड श्रेणी लागायची असेल त्यांची शाळा इथे अश्रेणीत शाळासिद्धीमध्ये असायला हवी.
कदाचित ती ऑटो शिथिल झालेली आहे, मला ते तेवढं काही पक्क माहीत नाही, पण अशा प्रकारे एक जी आर आलेला होता. आता बघा, इथे 7 क्षेत्रांतर्गत आपल्याला कार्य करायचं आहे, इथे माहिती भरायची आहे. 7 क्षेत्रांतर्गत इथे पहिलं आहे शाळेचे सामर्थ्य स्त्रोत, उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगिता. 2 आहे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन. 3 आहे विद्यार्थ्याची प्रगती. 4 आहे शिक्षकाची कामगिरी व व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन. 5 आहे शालेय नेतृत्व व व्यवस्थापन. 6 आहे समावेशन, आरोग्य व संरक्षण. आणि 7 आहे उत्पादक समाजाचा सहभाग. अशा प्रकारे इथे क्षेत्र दिलेले आहे. आणि इथे बघा, पहिल्या क्षेत्राला 36 मार्क आहे, दुसऱ्या क्षेत्राला 27 मार्क आहे, तिसऱ्या क्षेत्राला इथे 15 मार्क आहे, आणि चौथ्या क्षेत्राला 18 मार्क आहे. शालेय नेतृत्व व्यवस्थापन या 5व्या क्षेत्राला 12 मार्क आहे. 6व्या क्षेत्राला जो समावेशन, आरोग्य व संरक्षण क्षेत्र आहे, त्याला 15 मार्क आहे. आणि 7वं जे शेवटला आहे, उत्पादक समाजाचा सहभाग, याकरता 15 मार्क आहे. अशी 138 मार्काची ही शाळा सिद्धीचं जे गुणांकन आहे. आता इथे बघा, शाळा सिद्धीचं गुणांकन आहे, तुम्हाला इथे ज्या पीडीएफमध्ये किती मार्क मिळालेले आहे, इथे शेवटी मार्कसुद्धा टाकायचे एकूण प्रत्येक क्षेत्रातले. आता इथे बघा, महत्त्वाचं आहे, तुमची शाळा 138 ते 112 म्हणजे आपण आता 138 सुरुवात करू, 138 ते 112 अ श्रेणीमध्ये असेल. त्यानंतर 112 ते 69 हे ब श्रेणीमध्ये असेल. आणि 69 किंवा त्यापेक्षा 0 ते 69 इथे क्र श्रेणीमध्ये, अशा प्रकारे तुमची इथे शाळा येतील. आता बघा, इथे प्रत्यक्ष मूल्यांकन आता इथे सुरू झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रानुसार इथे बघा शाळेचं मूल्यांकन दिलेलं आहे. आता इथे बघा, पहिलं क्षेत्र आहे प्रमुख क्षेत्र, शाळेचे सामर्थ्य स्त्रोत, उपलब्धता, पर्याप्तता आणि उपयोगिता. अशा प्रकारे हे जे पहिलं क्षेत्र आहे. आता बघा शाळेचा परिसर, आता शाळेचा परिसर, आता शाळेच्या परिसरामध्ये अनेक अशा गोष्टी इथे आपल्याला पाहायला दिसतात. याकरता मित्रांनो, आपल्या प्रत्येक शाळेमध्ये शाळा सिद्धीचं एक मोठं बुकलेट आहे. हे शाळा सिद्धीचं बुकलेट प्रत्येक शाळेमध्ये आहे. त्या शाळा सिद्धीच्या जे बुकलेट आहे, त्या बुकलेटामध्ये तुम्हाला इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो बघा, इथे शाळेचा जो परिसर आहे, त्याच्यामध्ये मोकळी जागा, इमारत कच्ची अर्ध पक्की, तंबू, संरक्षण भिंत, त्यानंतर बाग बगीचा, यामध्ये इत्यादी असे विविध बाबी येतात. त्यामध्ये आमच्या शाळेचे एकूण क्षेत्रफळ, त्यानंतर प्रार्थनास्थळ आहे का, सुरक्षा भिंत आहे का, मैदान आहे का, बगीचा आहे का, अशा प्रकारे विविध गोष्टी तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये येतात. आणि जर तुमचा शाळेचा परिसर अशा गोष्टीने परिपूर्ण असेल, तर तुम्ही इथे 3 मार्क टाकू शकता, अन्यथा तुम्हाला 2 किंवा 1 मार्क टाकता येते. क्रीडांगण, शाळेमध्ये आपल्याला नियमानुसार क्रीडांगण, विद्यार्थ्यांना जे नियम आखून दिलेले आहेत की प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढं खेळाचं मैदान असायला हवे, या नियमानुसार जर तुमचं मैदान असेल तर तुम्ही 3 पैकी 3 घेऊ शकता. त्यानंतर तुमचा मैदान समजा अपूर्व असेल तर 2 घेऊ शकता, किंवा नसेल तर तुम्ही 1 गुण इथे घेऊ शकता. वर्गखोल्या आणि इतर खोल्या, आता इथे बघा, मुख्याध्यापकाची जी वर्ग मुख्याध्यापकाची खोली, किंवा त्यानंतर आपल्याला समजा 7 वर्ग असेल तर 7 वर्गासाठी ज्या खोल्या उपलब्ध असेल तर तुम्ही इथे मार्क घेऊ शकता. त्यानंतर बघा, इथे विद्युत आणि विद्युत उपकरणे, तुमच्या शाळेमध्ये विद्युत मीटर आहे आणि त्यावर चालणारे समजा पंखे वगैरे आहे किंवा प्रोजेक्टर आहे, टीव्ही आहे, अशा प्रकारे असेल तर ते 3 पैकी 3 घेऊ शकता, नाही तर तुम्हाला 2 किंवा 1 मार्क घेता येतात. ग्रंथालय, इथे विद्यार्थ्यासाठी सुसज्ज असं ग्रंथालय असेल तर तुम्ही इथे 3 मार्क घेऊ शकता. प्रयोगशाळा असेल, आता प्रयोगशाळा प्रायमरी शाळेमध्ये प्रयोगशाळा या नसतात, त्यामुळे इथे तुम्हाला मार्क घेता येणार नाही. ह्या ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत तिथे प्रयोगशाळा असतात. त्यानंतर बघा, इथे दुसरा जो मुद्दा आहे संगणक, संगणक असेल तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क घ्यायचे आहे, नाही तर तुम्हाला 2 किंवा 1 घ्यायचे आहे. उत्तरण म्हणजे रॅम्स, इथे तुम्हाला रॅम्स आहेच, प्रत्येक शाळेमध्ये 100% रॅम्स आहे, त्यामुळे 3 पैकी 3 गुण घ्या. मध्यान्ह भोजन स्वयंपाकगृहसुद्धा 100% शाळेमध्ये आहे, त्यापैकी 3 पैकी 3 घ्या. पेयजल, प्रत्येक शाळेमध्ये पाण्याच्या टाक्या आहेत, पाण्याच्या सुविधा आहेत, आणि तुम्हाला 3 पैकी 3 गुण घेणं इथे आवश्यकच आहे. हात धुण्याची व्यवस्था, प्रत्येक शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन आहेच, टाक्याला नळ लागलेले आहे, त्याद्वारे विद्यार्थी हात धुतात, त्यामुळे तुम्हाला इथे
मार्ग घेणे आवश्यक आहे. बघा इथे स्वच्छतागृह आहे, स्वच्छतागृह म्हणजे विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार इथे स्वच्छतागृह असायला हवे. जर तुम्हाला स्वच्छतागृह असेल विद्यार्थ्याच्या पसंतीनुसार याचं तुम्ही प्रमाण पाहून चेक करून तुम्ही इथे मार्क 3 पैकी 3 घेऊ शकता. अन्यथा विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार नसेल तर तुम्हाला इथे मार्क घेणं येणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला इथे जे एकूण जे मार्क आहे पहिल्या क्षेत्रासाठी 12, दुसऱ्या क्षेत्रासाठी 24 आणि 36 इथे तुम्हाला समजा तुम्ही जर इथे क्षेत्र निवडले असेल गुणांकन इथे समजा तुम्ही 3 निवडलं असेल 3 गुणीन, दुसरं क्षेत्र स्तर निवडला असेल तर तुम्हाला इथे 2 गुणीन आणि पहिलं स्तर निवडला 1 गुणीन. अशा प्रकारे तुम्हाला इथे टोटल करायचे आहे. दुसरं क्षेत्र आहे इथे प्रमुख क्षेत्र क्रमांक 2 अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकन. आता बघा इथे अध्ययन अध्यापन मूल्यांकन इथे दिलेलं आहे. ह्या क्षेत्रांतर्गत जे दुसरं डोमिन आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला इथे मुद्दे दिले आहेत. बघू आपण इथे मुद्दे दिले आहेत 9, शिक्षकांची विद्यार्थ्याविषयी जाणीव. आता प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्याविषयी परिपूर्ण जाणीव असतेच. इथे प्रत्येक शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याविषयी परिपूर्ण जाणीव असते त्यामुळे इथे तुम्हाला 3 पैकी 3 गुण घेणं आवश्यक आहे. शिक्षकांचे विषयज्ञान व अध्यापन कौशल्य, प्रत्येक शिक्षक हा शिकवत असताना त्याला आपल्या विषयाचं ज्ञान असते त्यामुळे 3 पैकी 3 गुण घेणं आवश्यकच आहे. अध्यापनाचे नियोजन, आता तुम्ही समजा शिकवत असताना पाठ्यसंघ काढता वार्षिक नियोजन करता त्यामुळे इथेसुद्धा तुम्हाला 3 पैकी 3 गुण मिळू शकतात. अध्ययन वातावरण निर्मिती, आता शिकवत असताना ह्या थोडासा प्रश्न आहे. काही काही शिक्षक शिकवत असताना भीतीयुक्त वातावरण असते, काही ठिकाणचे वेगळे वातावरण असते. जर तुम्ही सक्सेसफुली शिकवत असाल आणि चांगलं वातावरण निर्माण करू शकत असाल तर मला विश्वास आहे की मी चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती करू शकतो शिकवताना. तुम्हाला 3 पैकी 2 गुण इथे घेणे आवश्यक आहे. त्यानंतर अध्ययन अध्यापन क्रिया, आता विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये जी आंतरक्रिया आहे ते चांगल्या प्रकारे होत असताना विद्यार्थी तुमचा रिस्पॉन्स देत असताना तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला विद्यार्थ्याला समजत असेल तर तुम्ही 3 पैकी 3 घेऊ शकता. अन्यथा तुम्हाला 2 किंवा 1 गुण घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, आता तुम्ही विद्यार्थ्यांचं सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यांकन इथे तुम्ही केलेलं आहेत त्यामुळे आपल्याला इथंसुद्धा गुण घेणे आवश्यक आहे 3 पैकी 3. अध्ययन अध्यापन साधनाचा वापर, आपण शिकवत असताना पाठ्यपुस्तक वापरतो, विविध मॉडेल्स वापरतो, शैक्षणिक साहित्य वापरतो, यामुळेसुद्धा तुम्हाला इथे 3 पैकी 3 गुण घेण्याची सवलत आहे. आणि इथे शाळेचे जे गुणांकन आहे तिथे तुम्हाला तिथे गुणांकन लिहायचे आहे. त्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत चिंतन, आता हा चिंतनाचा विषय आहे. तुम्ही अध्यापन अध्यापन करताना चिंतन करता की का माझं अध्यापन यशस्वी होण्यासारखं मला अजून काय करायचं आहे, मला कोणत्या गोष्टीची उपलब्धता करून घ्यायचा, मला कोणता स्वतःचा विकास करायचा, अशा प्रकारे चिंतन जर करत असाल तर तुम्ही इथे मार्क घेऊ शकता. अशा प्रकारे हे दुसरं डोमिन आहे. त्यानंतर आपण पहा तिसरं जे आहे प्रमुख क्षेत्र क्रमांक 3, आता तिसरं डोमिन आहे विद्यार्थ्याची प्रगती. विद्यार्थ्याची उपस्थिती, बघा इथे प्रत्येक शाळेची विद्यार्थ्याची उपस्थिती 100% असेल तुमच्या वर्गातली तर तुम्ही इथे, किंवा संपूर्ण शाळेची उपस्थिती, इथे वर्गाची नाही संपूर्ण शाळेची उपस्थिती 100% असेल तर 3 पैकी 3 घेऊ शकता, किंवा कमी असेल तर 2 किंवा 1 गुण घेऊ शकता. विद्यार्थी सहभाग व कार्यप्रवणता, आता इथे तुमच्या शाळेमध्ये जो विद्यार्थ्याचा सहभाग आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्हिटी घेता तिथे विद्यार्थ्याचा सहभाग 100% असेल आणि चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत असाल तर इथे 3 पैकी 3 गुण घेऊ शकता. विद्यार्थ्याची प्रगती, आता तिथे इथे काहीतरी मानके दिलेले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची समजा विद्यार्थ्यांची प्रगतीचा जो मुद्दा आहे त्या विद्यार्थ्याच्या प्रगती अंतर्गत एवढ्या टक्क्यामध्ये जर तुमची शाळा असेल तर तुम्ही 3 पैकी 3 घेऊ शकता असे काही इथे हे दिलेलं आहे. मला 100% माहीत नाही आहे. याकरता तुम्हाला शाळा सिद्धीचं जे बुकलेट आहे तुम्हाला जी टक्केवारी आहे किती टक्क्यापर्यंत तुम्हाला 3 गुण घेता येते, किती टक्क्यापर्यंत तुम्हाला 2 गुण घेता येते हे दिलेलं आहे. याचा अभ्यास करूनसुद्धा तुम्ही इथे गुण घेऊ शकता. विद्यार्थ्यांचा वैयक्तिक व सामाजिक विकास, आता बघा इथे विद्यार्थ्यांचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास, ज्या समाजव्यवस्थेमध्ये विद्यार्थी राहत असतील त्या समाजव्यवस्थेचा किती विकास झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या व्यवस्थेत राहून किती विकास केलेला आहे, याद्वारे जर विद्यार्थ्याचा विकास परिपूर्ण झालेला असेल तर ती 3 गुण घेऊ शकता. विद्यार्थ्यांचे संबंधक, आणि इथे आपल्या विद्यार्थ्या जे आहे त्यांनी आपल्या विषयामध्ये कशाप्रकारे संबंधक केलेली आहे त्यानुसार तुम्ही इथे 3 घेऊ शकता गुण किंवा 2 किंवा 1 घेऊ शकता. परिपूर्ण जर मुद्दा असेल तर तुम्हाला इथे 3 गुण घ्यायचे. आता बघा इथे प्रमुख क्षेत्र क्रमांक 4 दिलेला आहे, शिक्षकाची कामगिरी व व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन. नवनियुक्त शिक्षकाचे उद्बोधन, आता इथे उद्बोधन कार्य नवनियुक्त शिक्षकाचे चालूच असते. जर तुम्हाला शिक्षक नवीन नसेल तर तुम्हाला हा जो गुण आहे ते 3 गुण घेता येणार नाही, आणि जर तुमचे शिक्षक नवीन असेल आणि उद्बोधन कार्य चालू असेल तर तुम्हाला 3
गुण घ्यायचे. शिक्षकाची उपस्थिती आपला आपण पहा 100% शाळेमध्ये उपस्थित राहतोच. ज सी एल घेतो किंवा अर्जित घेतो तरी आपण शाळेमध्ये उपस्थित राहतो, आपल्याला इथे 3 पैकी 3 गुण मिळू शकतात. जर तुम्ही नियमित उपस्थित राहत नसाल तर तुम्हाला इथे 1 किंवा 2 गुण घ्यायचे. जबाबदाऱ्या सोपवणे व कामगिरीचे ध्येय, आपण शाळेमध्ये नियोजन करत असतो की हे काम यांच्याकडे आहेत, हे काम त्यांच्याकडे, परिपाठ यांच्याकडे, स्वच्छता यांच्याकडे, शालेय पोषण यांच्याकडे, आणि हे नियोजन परिपूर्ण तुमच्या शाळेमध्ये असेल तर तुम्हाला 3 पैकी 3 गुण घ्यायचे आहे. बदलत्या अपेक्षाप्रती शिक्षकाची तयारी, आता विविध शाळेमध्ये विविध गावामध्ये पालकाच्या ज्या अपेक्षा असतात किंवा विविध शैक्षणिक धोरण बदललेले असतात, त्यानंतर तुमची जे तयारी असेल तर ती परिपूर्ण तयारी असेल तर तुम्हाला 3 गुण घ्यायचे आहे. शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख, आपल्या पर्यवेक्षक यंत्रणा आहे जसे मुख्याध्यापक वगैरे आहे किंवा इतर यंत्रणा जर आपल्याला योग्य प्रकारे देखरेख करत असतील किंवा मुख्याध्यापक आपल्याला योग्य वाच करत असतील तर इथे मुख्याध्यापकाला हे 3 गुण घ्यायचे. शिक्षणाचा व्यावसायिक विकास, समजा तुमचा व्यावसायिक विकास तुम्ही जर समोरचं एज्युकेशन केलेलं आहे, तुम्ही आपल्या नोकरीमध्ये असताना आपली शिक्षणाची पातळी वाढवली आहे तर तुम्हाला इथे 3 पैकी 3 गुण घेता येते. अशा प्रकारे इथे तुम्हाला 18 गुण आहेत तिसऱ्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये 12 गुण आहे आणि 6व्या सत्रामध्ये इथे गुण आहे. असे 1 गुणाचे तुम्हाला टोटल करायचे आहे. त्यानंतर 5वं क्षेत्र आहे शालेय नेतृत्व व्यवस्थापन. इथे पहा दृष्टी व दिशानिर्मिती. आता आपल्याला या क्षेत्राअंतर्गत विविध विस्तृत माहिती तुम्हाला बुलेटमध्ये मिळते. या बुकलेटच्या आधारे तुम्ही ह्या मुद्दा विशेष जाणून घेऊ शकता आणि दृष्टी आणि दिशानिर्मिती या अंतर्गत तुम्ही तो मुद्दा समजून इथे 3 पैकी 3 मार्क होता. बदलांचे सुधारित नेतृत्व, समजा आता विविध बदल होत असतात आपल्या शाळेमध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि त्या बदलांचा तुम्ही योग्य प्रकारे स्वागत करत असतात, योग्य प्रकारे त्या बदलामध्ये नेतृत्व करत असताल तर तुम्हाला 3 गुण घेण्याची इथे आवश्यकता आहे, नाहीतर तुम्हाला 2 किंवा 1 गुण घ्यायचे. अध्ययन अध्यापनाचे नेतृत्व, आता आपण अध्ययन अध्यापनाचे नेतृत्व करत असतो, आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो, विविध प्रशिक्षणामध्ये आपण अध्ययनसुद्धा करत असतो, यामध्ये जर आपली प्रक्रिया चांगली असेल, आपली भूमिका चांगली असेल तर आपल्याला 3 पैकी 3 गुण घ्यायचे आहे. शालेय व्यवस्थाचे नियोजन, इथे तुम्हाला शालेय व्यवस्थापनाचे नियोजन आपले मुख्याध्यापक करतात, आपणहीसुद्धा करू शकतो, त्यामुळे आपल्याला इथे 3 पैकी 3 गुण घ्यायचे आहे. जर तुम्ही नियोजन केलं नसेल तर आपल्याला इथे 2 किंवा 1 गुण घ्यायचे. अशा प्रकारे 5वं क्षेत्र झालं. आता इथं 6वं क्षेत्र हे आहे समावेशक संस्कृती, यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 गुण घ्यायचे आहे. विशेष गरजातील बालकाचे समावेशन, आता तुमच्या शाळेमध्ये समजा जे दिव्यांगी विद्यार्थी असेल, विशेष गरजा असणारे विद्यार्थी असेल, त्यांना त्यांचे योग्य प्रकार समाजन केलं असेल, त्यांना रॅम्प्स उपलब्ध आहे त्यांच्याकडे, आता व्हीलचेअर आहे किंवा त्यांना तुम्ही समोर बसून अध्यापन कार्य करत असाल, तर अशा विद्यार्थ्यांचं तुम्ही योग्य प्रकार समायोजन केलं असेल तुम्ही 3 पैकी 3 गुण घ्यायचे. शारीरिक संरक्षण, आता विद्यार्थ्यांना बघा शारीरिक संरक्षण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मिळावं याची हमी विद्यार्थ्यांना व्हावी मिळावी याकरता जर तुम्ही उपाययोजना केल्या असेल तर तुम्ही 3 पैकी 3 गुण घेऊ शकता. जर केल्या नसेल किंवा तर किंवा कमी प्रमाणात असेल किंवा 2 किंवा 1 गुण घेऊ शकता. मानसिक संरक्षण, आता इथे बघा मानसिक संरक्षण विद्यार्थ्यांना तुम्हाला शारीरिक संरक्षणासोबत मानसिक संरक्षण द्यायचं आहे. विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आपल्याला शाळेमध्ये जवळचं आहे, त्या मानसिक आरोग्य जपण्याकरता आपण पूरक ॲक्टिव्हिटी जर राबवले असाल, प्रबोधन वर्ग किंवा इथे शिबिर, तर तुम्हाला इथे 3 पैकी 3 घ्यायचे आहे. जर तुम्ही कमी प्रमाणात राबवले तर 2 घ्यायचे आणि काहीच प्रकारे राबवले असेल तुम्हाला 1 गुण घ्यायचा आहे. आरोग्य आणि स्वच्छता, विद्यार्थ्यांचे तुम्हाला आरोग्य शाळेमध्ये जपायचे आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी तुम्हाला स्वच्छतेची माहिती विद्यार्थ्यांना द्यायची आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांना स्वच्छ असे जे शौचालय ते पुरवायचे आहे, स्वच्छ पाणी पुरवायचे आहे. आणि या आरोग्याविषयी जर तुम्ही समजा शाळेमध्ये जागरूकता असेल किंवा सुविधा पुरवल्या असेल तर तुम्हाला इथे 3 पैकी 3 गुण घेता येते. आणि शेवटचं क्षेत्र आहे आपलं उत्पादक समाजाचा सहभाग, शाळा व्यवस्थापन समितीचे संघटन आणि व्यवस्थापन. बघा इथे शाळा व्यवस्थापन समिती प्रत्येक ठिकाणी आहेच, त्याचं संघटनसुद्धा आहे आणि त्या शाळा व्यवस्थापन समिती आपल्या शाळेचं व्यवस्थापनसुद्धा करतात, त्यामुळे 3 पैकी 3 गुण आपल्याला मिळतातच. शाळा विकसनाची भूमिका, आता शाळा विकास करण्याकरता हे जे शाळा व्यवस्थापन समिती आहे किंवा आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे ते भूमिका ठरवत असतात आणि शाळेनुसार विकास करत असतात. आपल्याला 3 पैकी 3 गुण इथे घ्याच. शाळा आणि समाज संसाधन, आता शाळा आणि समाज संसाधन म्हणजे जे आपले हे आहेत विविध जे घटक आहेत जे आपल्याला साधने जे पुरवतात शाळा समाजाअंतर्गत, जर इथे तुम्हाला तुमच्या आणि अशा प्रकारे इथे बघा हा जो 7वा मुद्दा आहे
आता इथे तुम्ही झूम सुद्धा करू शकता आणि पाहू शकता की मला दिसत नसेल बहुतेक. शाळा समाज आणि संसाधन यामध्ये जर समजा तुम्ही विविध अशी प्रक्रिया केली असेल, तुम्हाला समाज आपल्या गावातील जे लोक आहेत ते शाळेमध्ये योग्य प्रकारे सहभाग देत असेल किंवा काही आपल्याला सुविधा पुरवत असेल तर तुम्ही तीनपैकी तीन घेऊ शकता. समाज सबलीकरण, समाज तुम आपल्या आजूबाजूला जे विद्यार्थी राहतात त्याचा समाज राहतात त्याचं सबलीकरण योग्य प्रमाणे झालं असेल तर इथे तीनपैकी तीन गुण शकता. याच्यामध्ये थोडेसे जे मुद्दे आहेत वेगळेच आहे, त्यामुळे इथे गुण घेताना तुम्हाला इथे विचार करावा लागेल. आणि आता शेवटला बघा, हे शेवटला आहे जो आपल्याला शाळा सुधारण्याचे नियोजन, आपल्याला इथे शाळा सुधारण्याचे नियोजन इथे आपल्याला भरायचं आहे. याला स्कूल प्लॅन म्हणतात इथे, आणि या स्कूल प्लॅन अंतर्गत आपल्याला इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला माहिती कशी भरायची आहे. आता तुम्ही डोमेन एक भरलं, बघा इथे आपल्याला काय करायचं आहे. बघा तिथे इथे स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन आपल्याला इथे शेवटी भरायचं आहे, शाळा सुधारण्याचे नियोजन. यामध्ये डोमेन वन, डोमेन बघा इथं बघा 1 2 3 4 5 6 7 असे नंबर दिले आहे. डोमेन एक अंतर्गत स्तर वाढवण्यासाठी तुम्हाला इथे काय करावे लागेल. डोमेन दोन अंतर्गत तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक स्तर मिळाला असेल, समजा एक मार्क आहे तुम्ही एक स्तरमध्ये तुमची शाळा असेल तर तुम्हाला विशेष कार्य करण्याची आवश्यकता. बघा इथे स्तर कसे आहेत, एक म्हणजे तुम्हाला एक स्तरमध्ये शाळा असेल किंवा एक गुण भेटला मिळाला असेल तुम्हाला त्या स्तरांतर्गत विशेष कार्य करण्याची आवश्यकता आहे. दोन स्तरामध्ये शाळा असेल तर तुम्हाला इथे थोडी म्हणजे कमी काम करण्याची आवश्यकता आहे, आणि तीन स्तरामध्ये शाळा असेल तर तुम्हाला इथे काहीच काम करण्याची आहे. तुमचा हा मुद्दा परिपूर्ण आहे असा याचा उद्देश होतो. तुम्हाला इथे आता प्रत्येक डोमेन अंतर्गत काय सुधारणा करायची आहे हे लिहायचं आहे. त्यानंतर सुधारणा करण्यासाठी आता आपण उदाहरण घेऊ की आपल्याला इथे मैदान नाही आहे. पहिल्या डोमेनमध्ये मैदानाचा उल्लेख आहे, मैदान नाही आहे. आता प्रस्तावित कार्यवाही आपण काय करणार आहे, आपण ग्रामपंचायतला ई वर्ग जमीन मागू, त्याकरता त्या ग्रामपंचायतला अर्ज करू. आवश्यक घटक कोणते, यासाठी मुख्याध्यापक आवश्यक घटक आहे, सरपंच आवश्यक घटक आहे, आणि केलेली कारवाई आहे. आपण शाळा व्यवस्थापन समितीमध्ये मुद्दा घेऊ आणि तो ठराव आपण ग्रामपंचायत देऊ आणि आपण ई वर्ग जमीन आपल्या ग्रामपंचायतला मागू. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक डोमेनमध्ये कोणत्या प्रकारे तुम्हाला स्तर वाढवायचा आहे ते स्तर लिहायचे आहे आणि इथे कारवाई कोणती करायची आहे ही लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुमची शाळा सिद्धीची माहिती इथे फायनल भरायची आहे. आता तुम्हाला शाळेचे जे हे आहेत स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन भरण्याआधी इथं तुम्हाला शाळेचं तुमचं एक घोषवाक्यसुद्धा लिहायचं आहे, ते आपलं सुटलं होतं. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या शाळा सिद्धीची माहितीची मार्गदर्शन माहिती मिळाली असेल. आणि बघा ही माहिती तुम्ही या माहितीद्वारे तुम्ही 100% भरावं असं काही तुम्हाला आग्रह नाही आहे, हे फक्त एक मार्गदर्शन व्हिडिओ आहे. तुम्ही असंच करावं हे सुद्धा आग्रह नाही आहे, तुम्हाला पटलं तर करावं आणि नाही पटलं तर तुम्ही नाही करू शकता. धन्यवाद मित्रांनो. शाळा सिद्धीची माहिती तुम्ही आता 15 मार्चपर्यंत तुम्हाला भरायची आहे, ती अवश्य भरा. आणि ह्या मार्गदर्शन व्हिडिओ आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण नक्कीच वाटणारच आहे. धन्यवाद.